अभिनेत्री केतकी चितळेची कोठडी आज संपती आहे। आज तिला पुन्हा ठाणे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आज मुंबई पोलीस तिची कोठडी मागण्याची शक्यता आहे। दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी काल केतकीची 8 तास चौकशी केली, मात्र चौकशी संपलेली नाहीये, तर आम्हाला आणखी अवधी हवाय असं म्हणत नवी मुंबई पोलिसांकडून आज तिची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे। आणि राज्यभरात बऱ्याचशा ठिकाणी तिच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल आहेत, त्यामुळे आज नेमकं काय होणार ते पाहावं लागेल। आणखी एक मोठी बातमी आहे, ठाणे मार्गे रत्नागिरीच्या दिशेने जाणारा केमिकलचा टँकर घोडबंदर रोडवर पलटला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा टँकर डिवायडरवर आदळून पलटी झाला। अपघात झाला, या टँकरमध्ये 10 टन इथाइल बेन्झल केमिकल होतं, तर अपघातानंतर संपूर्ण केमिकल रस्त्यावर पसरलं। या अपघातामुळे वाहतूक कोंडीही निर्माण झाली। तब्बल 3 तासांनी टँकर बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। रात्रीच्या सुमारास ही दृश्य आपण बघू शकता।